जर ते सर्टिफिकेट खोटं असेल किंवा चुकीचं असेल तर त्यात नामदेव जाधवांचा काय दोष? तर ते त्या वेबसाईटवर यांनी हिंमत असेल तर कारवाई करायला पाहिजे होती, ती कारवाई करायला पाहिजे होती. नामदेव जाधवांना काळं फासणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि मग जर असा त्यांचं एक सर्टिफिकेट ओबीसी, एक सर्टिफिकेट ओपन, असे जर दोन दोन प्रकारचे सर्टिफिकेट असतील त्यातलं फेक कोणतं? आणि म्हणून माननीय शरद पवार, रोहित पवार यांनी मीडियासमोर येऊन मीडियामध्ये जाऊन सांगावं की आम्ही मराठा आहोत की आम्ही ओबीसी आहोत. हे एकदा त्यांनी स्वतःच्या तोंडातून जाहीर केलं तर या सर्टिफिकेटचा वाद राहणार नाही. नामदेव जाधव हे अतिशय मोठे व्याख्याते आहेत, अनेक त्यांनी त्या ठिकाणी व्याख्यानं दिलेली आहेत आणि अनेक चांगल्या व्यक्तींमध्ये त्यांची गणना त्या ठिकाणी होते. त्यांनी जे माननीय शरद पवार साहेबांचं खास सर्टिफिकेट ओबीसी म्हणून व्हायरल केलं तर हे त्यांनी कालच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं की हे यांनी एका वेबसाईटवरून ते काढलेलं सर्टिफिकेट होतं. जर ते सर्टिफिकेट खोटं असेल किंवा चुकीचं असेल तर त्यात नामदेव जाधवांचा काय दोष? तर ते त्या वेबसाईटवर यांनी हिंमत असेल तर कारवाई करायला पाहिजे होती, त्याच्यावरून ते हटवायला पाहिजे होतं, ती कारवाई करायला पाहिजे होती. नामदेव जाधवांना काळं फासणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि मग जर असा त्यांचं एक सर्टिफिकेट ओबीसी, एक सर्टिफिकेट ओपन, असे जर दोन दोन प्रकारचे सर्टिफिकेट असतील त्यातलं फेक कोणतं? आणि म्हणून माननीय शरद पवार, रोहित पवार यांनी मीडियासमोर येऊन मीडियामध्ये जाऊन सांगावं की आम्ही मराठा आहोत की आम्ही ओबीसी आहोत. हे एकदा त्यांनी स्वतःच्या तोंडातून जाहीर केलं तर या सर्टिफिकेटचा वाद राहणार नाही. आणि हे जे काळं फासण्याचा प्रकार आहे याचा आम्ही निषेध करतो आणि त्या काळं फासणाऱ्या लोकांवर, त्याच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पण करतो.